नमस्कार मित्रांनो, अभिमान माझा महाराष्ट्र या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो मी अजय कांबळे तुमचं मनापासून स्वागत करतो। आज आहे कुठला वार आहे, आज आहे मंगळवार आहे आज। आणि मित्रांनो आज सकाळीच मी 2:30 वाजता हायवेला गेलो होतो। कशासाठी तर काय झालं की गावापासून आता मुंबईमध्ये आहे आणि गावापासून कित्येक किलोमीटर दूर असल्यामुळं आईची माया कशी काय, आईला आमची खूप काळजी वाटते, त्यामुळं आईनं गावाकडून काही भेटवस्तू पाठवलेल्या आहेत आपल्यासाठी आपल्या मुलांसाठी। आई एक रोज फोनवरती तेच असायचं, मुला काय द्यायला होईना झालं आहे, लॉकडाऊन पडलं आहे, वशाळली त्या लॉकडाऊनवर कशाला झालं आहे, न्याय कसं आता पाठवायचं, मुला ट्रॅव्हल वगैरे बंद आहे, त्यामुळं आईनं काळजीपोटी एकदाशी तिची चिंता दूर झाली। सकाळी 2:30 दरम्यान ट्रॅव्हल आली, पहिली ट्रॅव्हल 5 वाजेपर्यंत इथे पोहोचायची, पण आता कसं लॉकडाऊनमध्ये कस्टमरच नसल्यामुळं पब्लिक नसल्यामुळं ट्रॅव्हल लेट होतात आणि सकाळी 2:30 वाजता 3 वाजता जाऊन ते एकदा असं घेऊन आलो। एवढा आनंद झाला तुम्हाला देखील दाखवतो, माझ्या आईनं पाठवलं आहे काय काय आणि खरंच मन एकदम भरून गेलं आहे ते खायच्या अगोदरच, कारण की एक काय म्हणतात ना की आईनं आता एवढे 4-5 महिने झाले इथं आता, तर ह्या कोरोनाच्या काळात आणि आता सगळं म्हणजे खरं म्हणजे संपत आलेलं होतं बऱ्यापैकी, पण आईनं लागलीच तांदूळ पाठवले। तांदूळ आम्ही कधी विकत खाले नाही, शेतीतलंच तांदूळ खातो आहे आम्ही। आणि आता दाखवतो आईनं काय काय पाठवलं आहे। आणि माझ्या इथे बघत असाल, मी सामान काढून बसलो आहे असं आता आईनं काय काय पाठवले बघण्यासाठी। माझ्या मागे देखील आहे वहिनींच्या आईबाबांनी पाठवलेलं आणि हे आईनं पाठवलं आहे। 2-3 दिवस झालं तिला थारा नव्हता, शेताकडे जाऊन काय काय आणत होती। पहिलं बघूया आपण काय दिलं आहे। तांदूळ थोडं खाली सांडल्यात आणि पहिल्या पिशवीत आंबच आंब दिसत आहेत मस्तपैकी, असा कवट्याळ आम्ही म्हणायचो त्याला, कवट्याळ असं। आणि त्याच्यानंतर इथं आहेत प्रोटीनयुक्त शेतातल्या शेंगा, ह्या शेंगा आईनं पाठवलेल्या आहेत, मला वाटलेलं शेंगा पाठवणारच। आणि ह्याच्यात काय आहे गेस करू शकता तुम्ही काय पाठवलं असेल। तर आईनं पाठवलेलं आहे डोकीला मफरेल बांधते त्याच्यात बिचारीनं बांधलेलं आहे, आणि भाजलेल्या काजू, कारण की यावर्षी आणि गेल्या वर्षी पण आम्हाला काय काजू पण भेटले नाहीत, आंबे पण खायला भेटायला नव्हते, म्हणून आईनं खटाटोप करून आई म्हणाल तीच काय पण करून पोरानं तुम्हाला मी पाठवणारच भाजलेला काजी, त्यात आम्हाला फोडून खायला मजा येणार, पण चुलीत भाजून खाण्याची मजा ओर होती, पण आईनं आपल्या स्वतःच्या हातानं करून पाठवल्यात, त्यामुळं त्याची चव ती त्याची चवच आहे। आणि ह्याच्यात आहेत ओल्या काजी, ज्या की तुम्ही पाहू शकता। ह्या काजूला लागून गेल्यानंतर आम्ही वेचतो आणि त्या भाजूने करतो, आणि आईनं ओल्या काजींची आमटी करून खावं म्हणून पोरांनी पाठवलेलं आहे सांगत होते आईचा। आणि ह्या शेंगा आहेत शेतातल्या सगळ्या, आम्ही ऊसाच्या शेतीत आमच्या घेतो आहे, आणि शेंगा देखील आईनं बिचारीनं पाठवल्यात माझ्या आईनं। आणि ह्याच्यात काय आहे आता बघावं लागणार आहे, सध्या पांढऱ्या पिशवीत तर मध्ये मध्येच काय मेमरी खुलतो आहे आणि पांढरा तीळ आईनं दिलेलं आहे, आणि ह्याच्यात कुळीत काय काहीतरी दिलेलं आहे, कुळीतच म्हणतात वाटतं याला, पण ते कुळीत दिलेलं आहे। आणि या काकड्यासुद्धा शेतातल्या काकड्या आहेत, काय समजेना झालं आहे, पण शेतातल्या शक्यतो असतील असं मला वाटतं आईनं घेतलेलं, तर मला काकड्या पण दिलेल्या आहेत। अरे वा, आणि हे आमटी किंवा भाजीला सांगू दिलेलं आहे, अशा प्रकारचं मटेरियल गावावरून आलं आहे। खरं म्हणजे मित्रांनो बघूनच पोट भरलं आहे ते, त्यामुळं आता खायला चालू करतो पहिल्यांदा गावाकडं आलं आहे एवढ्या सकाळीच, कारण की आता कामावर पण जायचं आहे, त्यामुळं जे काय होतं आणि गुडुंगराल